निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत. आपल्या आयुष्यात अनेक कीटक, मुंग्या, पक्षी, प्राणी यांच्याशी आपली भेट झालेली असते. अनेक आवडते नावडते कीटक आपल्याला आजूबाजूला दिसत असतात. लहानपणी ज्यांनी अशा अनेक किड्यांशी मैत्री केलेली असते ना, त्यांना तर ते आयुष्यभर आठवत असतात. लहान असताना तासन तास त्यांच्या बरोबर तुम्ही घालवलेला असतो. असाच अनेकांच्या ओळखीचा एक किडा म्हणजे उंट किडा, मुंगीचा वाघ, गुंडी किडा, भुईमोरा, घुंगूरपाळ्या अशा वेगवेगळ्या नावांनी तो अनेकांना माहिती असतो. ज्यांचं लहानपण गावाकडे मातीत खेळण्यात गेलंय त्यांना तर हा किडा अगदी नक्की माहिती असतो. असं अनेक जण सांगतात, त्याला आम्ही हातावर ठेवून भुईमोरा भुईमोरा वाट दाखव असं म्हटल्यावर तो तळ हातावर आपल्या घराच्या दिशेने चालायला लागायचा आणि घुंगूरपाळ्या घुंगूरपाळ्या काशीची वाट दाखव असं म्हणत राहायचं, किंवा उंटा उंटा वाट दाखव असं सुरात म्हणायचं. असं त्याला हातावर घेऊन काहीतरी म्हणण्याची पद्धत जगभरात आहे. त्याच्या हालचालीने तळहाताला गुदगुल्या होत तेव्हा मात्र ह्या किड्यांना हाताळायला अजिबात भीती किंवा किळस वाटत नसे याचं आता आश्चर्य वाटतं. त्यांच्या गोलगोल घरांची एक वस्तीच असते, त्याचं कुतूहल झालं ते आजपर्यंत. रात्री मोडलेली घरं पुन्हा सकाळी अगदी व्यवस्थित दिसायची, भारी दिसायचं ते सगळं, नवा डाव नवा खेळ अशा स्वरूपात. आता वाटतं लहानपणी त्यांच्याशी फार क्रूरपणाने वागलो. तर अभ्यासक शास्त्रीय भाषेत याला मार्मिलियन फॉर्मिकेरियस या नावानं ओळखतात. हे उंट कीटक दिसायला अगदी क्रूर आणि ते रात्रीच्या वेळेला जास्त सक्रिय असतात. आता यांची एक गंमत आहे बघा, आपण ह्या उंट किड्याला पाहतो ती त्या किड्याची पूर्ण अवस्था नसते. अंड्यातून बाहेर आल्यावर पंख फुटून पूर्ण अवस्थेत जाण्याच्या मधली अवस्था ज्याला डिंभ म्हणतात ती ही स्थिती असते. यांचं मुख्य अन्न मुंग्या आहे. याला तीक्ष्ण आणि बळकट असे दोन जबडे असतात. डोक्याच्या मागे मान आणि यामागे करड्या रंगाचं अंडकृती पोट असतं. या पोटावर राठ केस आणि उंचवटे असतात. तर त्यांचं पोटपाठ अगदी नरम मऊ असतं. आपले भक्ष्य पकडण्याकरता हे डिंब ओसाड भुसभुशीत रेताड जमिनीत हे असे सापळे तयार करतात. हे सापळे नेहमी कोरड्या जमिनीवर आणि बारीक मऊ माती किंवा वाळूत केलेले असतात. अगदी शहरात सुद्धा जुन्या घरांच्या बाजूच्या मातीत, उंच भिंतींच्या पायथ्याशी, खडकाच्या बाजूला, घराच्या वळचणीला वापरत नसलेल्या जमिनीवर आणि माळरानातही हे तुम्हाला आढळतील. जमिनीत नरसाळ्यासारख्या खोल भागात आतल्या अंगाने उत्तरता असा हा खळगा म्हणजेच यांचा भक्ष्य पकडण्याचा सापळा. हे उंट किडे या खळग्याच्या तळाशी जाऊन आपलं सर्व शरीर मातीत झाकून घेतात आणि फक्त नांग्या मातीबाहेर ठेवून आपल्या भक्ष्याची वाट पाहत बसतात. आता खळग्याच्या कडेवर मुंगी किंवा कीटक आला की गोंधळून जाऊन ह्या खळग्यात खाली घसरतो आणि त्या क्षणीच त्यांच्या नांग्यांमध्ये मुंगी पकडली जाते. जर मुंगीने खड्ड्यातून वरच्या दिशेने पळून जायचा प्रयत्न केला तर हा उंट किडा त्याच्या डोक्याने आणि शरीराने जोर जोरात झटके देऊन खड्ड्याच्या बाजूने मातीचे कण उडवून देतो. त्यामुळे पुन्हा खड्ड्यात माती कोसळायला लागते आणि किडा मुंगी पुन्हा तळाशी पडते. त्याच वेळेला ते वेगाने त्या मुंगीला मातीत ओढून घेतात. त्या मुंगीला कीटकाला विषारी दंश केल्याने मुंगी अर्धमेली होते आणि तिच्या शरीरातील सर्व अन्नरस ते शोषून घेतात.
नंतर मुंगीचं मृत फोलपटासारखं झालेलं शरीर ते ताकदीने खड्ड्याच्या बाहेर फेकून देतात किंवा उंच उडवून देतात. यांच्या खड्ड्याभोवती असे मेलेल्या कीटकांचे अवशेष बरेच पाहायला मिळतात. हे प्राणी आपलं भक्ष्य अत्यंत बळानं पकडतात, म्हणून त्यांना इंग्रजीत अँटिलियन, मुंगीचा सिंह असं म्हटलं जातं. अशा तऱ्हेने हे सतत शिकार करत असतात. या डिंभांची पूर्ण वाढ झाल्यावर तो स्वतःभोवती असा रेशमी अंडाकृती कोश तयार करतो. हा कोश शरीराच्या मागील भागात असलेल्या ग्रंथींच्या स्त्रावात बारीक रेतीचे कण मिसळून तयार झालेल्या मिश्रणाचा असतो. हे स्थलांतर करतात तेव्हा वाळूत रेघोट्यांची नक्षी तयार होते, म्हणून त्यांना उत्तर अमेरिकेत डुडल बग असं म्हणतात. हे अनेक महिने आहार न घेता जगू शकतात. थंड हवामानात ते मातीत खोलवर राहून निष्क्रिय असतात. या कोशाची पूर्ण वाढ झाल्यावर मात्र त्यांचं अद्भुत असं रूपांतर होतं आणि एक वेगळाच कीटक तयार होतो. त्यातून प्रौढ पण कमकुवत असा पारदर्शक पंख असलेला कीटक तयार होतो. या कीटकाचं मागचे पंख खूपच लांबट आणि फितीसारखे आणि टोकाला थोडेसे पसरट असतात. सुमारे एक महिन्याच्या कालावधीत हे प्रौढ कीटक पूर्ण होतात आणि 20 मिनिटानंतर त्यांचे पंख पूर्णपणे उघडले जातात आणि ते जोडीदाराच्या शोधात उडायला लागतात. प्रौढ कीटक आळ्यांपेक्षा बराच मोठा असतो. हा प्रौढ कीटक सुद्धा डिंभासारखा रात्रींचरच कीटक आहे. हे प्राणी आफ्रिका, युरोप, आशियात सर्वत्र आढळतात. आता उंटाचं काहीच साधर्म्य नसताना याला मराठीत उंट हे नाव कशावरून आलं हे मात्र समजू शकलेलं नाहीये. अशा या निसर्गातल्या अद्भुत, विलक्षण तर कधी मनोरंजक आठवणींचा धागा अनेकांनी जपलेला असतो. तो धागा म्हणजेच आपलं आणि निसर्गाचं नातं आणि तोच अंगणापासून डोंगरापर्यंतचा निसर्ग. असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरूर शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.